वेस्ट बँक इथं सुरक्षा चौकीवर झालेल्या बेछूट गोळीबारात दोन इस्रायली सैनिक आणि एक निमलष्करी दलाचा जवान ठार झाले. विशेष म्हणजे वेस्ट बँकच्या ज्यू वसाहतीमध्ये काम करण्याचा परवाना असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांनीच हा गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये आणखी एक इस्रायली सैनिक जखमी झालाय. हल्लेखोराला ठार मारण्यात जवानांना यश आलंय. टर्कीच्या हाबूर शहरात टर्की आणि इराकनं संयुक्त लष्करी कवायती केल्या. उत्तर इराकमध्ये कुर्दिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी काल सार्वमत घेतलं गेलंय. इराक टर्की आणि इराणच्या इशाऱ्यांना न जुमानता कुर्द नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडले. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यामध्ये 2000 एकर परिसरात वणवा भडकलाय. कोरोना शहरामधले सुमारे 300 घरं यामुळे रिकामी करावी लागली आहेत. अग्निशमन दलाचे 200 जवान वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हेनेझुएला या तेलसंपन्न राष्ट्रामध्ये आर्थिक मंदीनं कळस गाठलाय. अन्नधान्य आणि औषधं खरेदी करण्यासाठी तिथल्या महिलांना आपले केस विकावे लागत असल्याचं धक्कादायक वास्तव उजेडात आलंय. थोडे जास्त पैसे मिळावेत म्हणून आपले केस विकण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक अवस्थेत असून पुढच्या 2 वर्षात ती सुधारण्याची शक्यता धूसर असल्याचं मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केलंय. एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखामध्ये यशवंत सिन्हा यांनी देशाच्या एकूणच आर्थिक धोरणाविषयी चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय अर्थमंत्री अरुण जेटलींवर मोदी सरकार आल्यापासूनच पडलेल्या अतिरिक्त कामाच्या जबाबदारीमुळे त्यांचं मूळ कामावर लक्ष केंद्रित होऊ शकलेलं नाही असा दावा यशवंत सिन्हा यांनी केलाय. पंतप्रधान मोदी स्वतः गरिबीतून वर आल्याचं नेहमीच भाषणांमध्ये सांगत असतात. त्यांचे अर्थमंत्री देशालाही ही गरिबी दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत अशी जळजळीत टीका सिन्हा यांनी केली. सिन्हानी लिहिलेल्या लेखामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळालाय. काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख मनीष तिवारी यांनी मोदी सरकारवर यावरून कडाडून टीका केली आहे. श्री यशवंत सिन्हा जी ने जो आज लिखा है वो 16 आने सच है. भारत की अर्थव्यवस्था बिल्कुल चरमरा गई है. भारत की अर्थव्यवस्था के परकच्छे उड़ा दिए हैं पिछले 40 महीनों में एनडीए भाजपा सरकार ने. हर मापदंड ये बताता है कि भारत की अर्थव्यवस्था पूरी तरह से बैठ गई है. और इस नोटबंदी के कारण ये जो गलत तरीके से जीएसटी का क्रियान्वयन किया जा रहा है इससे इनफॉर्मल सेक्टर में रोजगार बिल्कुल समाप्त हो गया है. दसऱ्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शस्त्राची पूजा करते. परंतु AK-47 आणि ऑटोमॅटिक गन सारख्या शस्त्राचा परवाना RSSला कोणी दिला असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. RSS सारखी असणारी संघटना ही शस्त्र स्वतःकडे असणारे बाळगते. या फोटोमध्ये मोहन भागवत जे RSSचे प्रमुख आहेत ते इथे शस्त्रांची पूजा करतात आहेत. तलवार नुसती असती तर मी समजू शकलो असतो, पण ह्या तलवारीबरोबर इथं असणारा ऑटोमॅटिक वेपन्स आहेत अशी असणारी परिस्थिती. मोहन भागवतच नाही तर या देशातले असणारे पंतप्रधान हे सुद्धा शस्त्राची पूजा त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि शस्त्र आपण बघितले तर नुसते साधे सुधे हे शस्त्र नाही तर हे सगळे ऑटोमॅटिक वेपन्स आहेत की जे ऑटोमॅटिक वेपन्स फक्त आर्मीच्या ताब्यामध्ये असू शकतात आणि आर्मीच वापरू शकते. इथलं असणारं अंतर्गत पोलीस जो आहे हा अंतर्गत पोलीससुद्धा एवढे ऑटोमॅटिक वेपन्स वापरू शकत नाही, ठेवू शकत नाही किंवा विकतही घेऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा इथे काँग्रेसलाही हा प्रश्न आहे आणि इथल्या सरकारलाही प्रश्न आहे की ऑटोमॅटिक वेपन्स हे RSSच्या ताब्यामध्ये कशी घेतली, कुठून विकत घेतली आणि याची चौकशी होणार आहे का. वाढत्या महागाई विरोधात आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे. दसऱ्याला मनसे कार्यकर्ते महागाई रुपी रावणाचं दहन करणार आहेत. संपूर्ण मुंबईत रावण दहनाचा हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. शनिवारी शिवसेनेनं महागाई विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. आता शिवसेनेपाठोपाठ मनसेही महागाई विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू आता भाजपप्रणित केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात आक्रमक झाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत लांबली आहे. अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आलेल्या अर्जाची माहिती दिली नसल्यामुळे
प्रक्रिया खोळंबल्याची नाराजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. मंत्र्याला शेतकरी कर्जमाफीबाबत पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीपर्यंत पुढे ढकलली गेली असली तरी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार असल्याचं आश्वासन देशमुखांनी दिलं. जळगावात आयोजित राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती आणि हमीभाव परिषदेमध्ये आमदार बच्चू कडू यांची जीभ खसरली. राज्य सरकारला सरकारचा चांगला समाचार घेतला. आज परवा एसटी दाखवली, पुढे लोक ओले झाले होते, वरतून पाणी पडत होत आणि बुलेट ट्रेन अंदर घालून आले. लाज वाटायला पाहिजे, हराम खरं तुम्हाला का? एका इकडे आमच्या एसटी पाहतोय कमळलं मोडत, म्हणजे एसटी तर चांगले नाही, रस्ते चांगले नाही. मित्र, व्यवस्था काय? मुख्यमंत्री काल परवा बोलला का सुकाणू समितीवाले रघुनाथ दादा वगैरे, बाबा आडवजी आम्ही हे देशद्रोही आहे, तुझ्या बापाचं राज्य साल्या. तो दानवे जेव्हा शेतकऱ्याला साला म्हणतो तेव्हा तोंड चुप राहतो तुमचं. तो अन्ना आम्ही पाहतोय कृषी मंत्री केंद्रातलं शांत प्रेम प्रकरणामुळं आम्ही पाहतोय का आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. अरे तुमचं आम्ही पाहतो का इतके अशा प्रकारचे शब्द जर आपण पाहिले, पुढ्या भाजपच्या नेत्याची लिस्ट काढली तर शेतकऱ्याबद्दलच्या भावना काय? ते आहिर म्हणत का आमचा शेतकरी जीन पॅन्टवर आंदोलन करतो. अरे कापूस पेरला नाही ना तर चड्डी पण राहणार नाही, साल्या लक्षात. नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ काँग्रेसनं फोडला. या सभेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. नांदेडमध्ये कमळाचा नारा देणाऱ्या भाजपचं कलम कापून काढा अशी सात चव्हाणांनी मतदारांना घातली. तर सत्तेत राहून महागाईवर आंदोलन करणाऱ्या शिवसेनेवरही चव्हाणांनी टीका केली. मिरजेत बँक ऑफ इंडियाचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षकाची हत्या झाली. राजाराम जाधव असं मृत सुरक्षा रक्षकाचं नाव होतं. ते 59 वर्षांचे होते. शिवाजी रोडच्या पंचायत समितीसमोरच्या एटीएम रात्री उशिरा ही घटना घडल्याची शक्यता आहे. दाऊद कसा कुठे आणि कोणाशी संपर्क करेल याचा पत्ता भल्याभल्या तपास यंत्रणांना लागत नाही आणि याच पार्श्वभूमीवर त्याचा सख्खा भाऊ इकबाल कासकर मात्र साऱ्या अंडरवर्ल्डमध्ये अनाडी म्हणून ओळखला जातो. मोबाईल हाताळण्यापासून ते ईमेल चेक करणं अशा गोष्टींमध्ये तो कच्चा आहे. इकबालला कुठल्याही गोष्टी कळत नाहीत म्हणून आपण त्याच्याशी संवाद साधत नसल्याचा खुलासा दाऊदचं खास हस्तक आणि डी कंपनीचा PRO म्हणून ओळखला जाणारा अहमद लंगडा यानं पोलीस तपासामध्ये केलाय. लंगडा ठाणे पोलिसांनी सोमवारी रात्री चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दरम्यान पोलिसांनी इकबालच्या मेलचा पासवर्ड मिळावा म्हणून गुगलची मदत मागितली आहे. इकबालच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप देखील नसल्याचं आढळून आलं आहे. मुंबईत लोकल रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. त्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या हार्बर तसंच ट्रान्स हार्बर मार्गावर 60 जादा लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 32 फेऱ्या पश्चिम रेल्वेवर तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी 14 फेऱ्या असतील. पश्चिम रेल्वेवर 32 लोकल फेऱ्या चालवताना 29 फेऱ्या या उपनगरासाठी तर 3 फेऱ्या या फक्त चर्चगेटपर्यंत असतील. विशेष म्हणजे 29 पैकी 20 फेऱ्या अंधेरी ते विरार दरम्यान आणि दादर ते विरार दरम्यान 9 जादा लोकल फेऱ्या चालवल्या जातील. यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येकी 4 लोकल फेऱ्या असतील आणि त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. राज्यातील काही जिल्हे विमानसेवेनं जोडण्याची महाराष्ट्राची संधी गुजरातनं हुसकावून घेतली आहे. स्वस्तात विमान प्रवासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडाण ही योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, नांदेड हे जिल्हे विमानसेवेनं मुंबईशी जोडले जाणार होते. मुंबई विमानतळ देशातले सर्वात व्यस्त विमानतळ असल्यामुळे उडाण योजनेअंतर्गत सेवेसाठी मुंबई विमानतळावर विमान उतरवण्यासाठी आणि उड्डाणासाठी वेळा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र या 8 वेळांपैकी 6 वेळा गुजरातनं पळवल्यात. त्यानुसार आता गुजरातमध्ये कांडला, पोरबंदर आणि सुरत ही शहरं उडाण योजनेअंतर्गत स्वस्त विमानसेवेनं मुंबईशी जोडली जाणार आहे. केंद्र सरकारचा पेयजल व स्वच्छता विभागामार्फत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबवण्यात येत आहे.
ग्रामीण भागात सुद्धा त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात दिसून येते आहे. तर या अभियानामध्ये भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत काम करणारे कर्मचारी तसंच पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात स्वच्छता केली. बाजार समितीत शेतकरी आणि इतर नागरिकांची मोठी गर्दी असते. परिसरात नेहमीच अस्वच्छता असायची, त्यामुळे स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबवून मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. मुंबई महापालिका शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या शालेय वस्तूंचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान पर्दाफाश केला. फाटलेले दप्तर, तुटलेले टिफिन बॉक्स पालिका सभागृहामध्ये आणून पालिका प्रशासनावर हल्लाबोल केलाय. यानंतर इतर पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या शिक्षण विभागावर तोंडसुक घेतलं. विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या 27 शालेय वस्तूंचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असून पालिका यावर खर्च करत असलेले कोट्यवधी रुपये जातात कुठे, असा सवाल सईदा खान यांनी केलाय. पुण्यामधल्या निगडीतून 7 वर्षाच्या ओम खराचं अपहरण झालं होतं. अपहरणाच्या गुन्ह्यातल्या आरोपींना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. या गुन्ह्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रोशन नंदकुमार शिंदे आणि अक्षय जमदाडे अशी या 2 आरोपींची नावं आहेत. आरोपींना आर्थिक अडचण होती, पैशांसाठी गरज भागवण्यासाठी त्यांनी ओमचं अपहरण केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींपैकी अक्षय जमदाडे हा ओमच्या वडिलांकडे काही महिन्यांपूर्वी कामाला होता. खरात यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यानं त्यांना अक्षयनं खरात त्यांच्या मुलाचं अपहरण करण्याचा कट रोशनच्या मदतीनं आखला होता. पुणे पोलिसांनी तब्बल 200 घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. रवी गोपाळ शेट्टी असं या आरोपीचं नाव आहे. 61 वर्षाच्या शेट्टीनं पुणे परिसरामध्ये 120 आसपास तर मुंबईसह परिसरात जवळपास 80 घरफोड्या केल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याच्याकडून 515 ग्रॅम सोनं, 8 मोबाईल आणि घरफोडीचं साहित्य जप्त करण्यात आलं. तर त्यासाठी करायचा शेट्टी मूळचा कर्नाटकचा आहे. सध्या तो पनवेल परिसरामध्ये स्थायिक झाला होता. ठाणे पूर्व भागातल्या 10 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाजूला असलेल्या फूड मॉलमध्ये एक कुटुंब आणि फूड प्लाझाचे कर्मचारी यांच्यामध्ये तुफान वाद झाला. फूड प्लाझातला समोसा आंबट लागत असल्यानं हा वाद पेटला. त्यानंतर झालेल्या भांडणानंतर तक्रारदार महिला आणि फूड प्लाझा कर्मचारी यांच्यात तुफान हाणामारी झाली. यामध्ये टेबल खुर्च्यांचंही नुकसान झालं. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. नवी मुंबईमध्ये वाशी इथल्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये जहाजांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी सागरी अभ्यासक्रमाबद्दल माहितीपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जागतिक समुद्री दिवसाचं औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका आणि नॅशनल मॅरिटाईम डे सेलिब्रेशन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानं हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. मनपा आयुक्त डॉ रामास्वामी एन आणि महापौर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. आयसीसीनं लागू केलेल्या नव्या नियमांचा फटका धोनी आणि वॉर्नरला बसणारे बॅटच्या आकारावर निर्बंध घालण्याचा निर्णय आयसीसीनं घेतलाय. 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सिरीजपासून हे नवे नियम लागू होणार आहेत. धोनीच्या बॅटचं वजन 1250 ते 1300 ग्रॅम आहे. बॅटची जाडी 45 मिलीमीटर आहे. आयसीसीनं नव्या नियमानुसार बॅटच्या आकारावर निर्बंध घातलेले आहेत. आयसीसीच्या नियमानुसार आता बॅटच्या कडेची जाडी ही 40 मिलीमीटरपेक्षा जास्त आणि खोली 67 मीटरपेक्षा अधिक चालणार नाही. बॅटचा आकार पाहण्यासाठी अंपायर यंत्र घेऊनच मैदानामध्ये येणार आहेत. तसंच बॅटचा दांडा हा संपूर्ण बॅटपेक्षा 54% अधिक चालणार नाही. भारतानं 1983 साली जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावर आधारित सिनेमा बनवण्यात येणार आहे. सिनेमात रणवीर सिंग भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. यापूर्वी कपिल देव यांची भूमिका अर्जुन कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. कबीर खान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. तर सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे व्यवस्थापकीय संचालक विष्णू वर्धन इंदुरे आणि फॅन्टम फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. खिलाडी अक्षय कुमार सध्या द ग्रेट इंडियन लाव्ह टू चॅलेंजच्या 9व्या सीझनचं शूट करतो. या शोचा अक्षय जज असणार आहे. 30 सप्टेंबरपासून हा शो सुरू होतोय. पण या शोची अँकर एले अब्रामरवर अक्षय चांगलाच वैतागल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली. नुकतंच या शोच्या एका एपिसोड शूटच्या वेळी एलीनं इतके रिटेक्स दिले की ज्यामुळे एपिसोडचं शूट चांगलंच लांबलं. एलीच्या हिंदीवर खिलाडी कुमार चांगलाच वैतागला आणि त्यामुळे भडकलेल्या अक्षयनं शोचं शूट अर्ध्यातच सोडलं. एवढंच नव्हे तर अक्षयनं मेकर्सला स्पष्ट शब्दांमध्ये सांगितले की जेव्हा अँकर व्यवस्थित हिंदी बोलेल तेव्हाच मी या शोचं शूट सुरू करेल. आता या शोचे निर्माते एलीबरोबर अजून एक अँकर ठेवण्याचा विचार करत आहेत.
जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका माणिक भिडे यांना यंदाचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झालाय. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आयुष्यभर मोलाचं योगदानाबद्दल हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात येतो. 5,00,000 रुपये रोख मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याआधी गानसरस्वती, किशोरीताई अमोणकर, पंडित जसराज, प्रभा अत्रे, परवीन सुलताना अशा दिग्गज कलाकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.